परंतु भाऊंची जे किदें कार्य आसा त्या कार्याची महती माहिती सुगंध तुमच्या पर्यंत आताच्या सगळ्या वक्त्यांनी पाहिलो आसा। भाऊंचे कार्य जे आसा त्याची आमच्या मनातल्यान आम्ही नेहमी आठवण दोरूया, त्या मार्गान वचपाचो प्रयत्न करूया। बहुजन समाज, गरीब समाज, शेतकरी समाज, मणकार कूळ म्हणजेच भाऊच्या कार्यक्षेत्रातले हे सगळे प्रश्न आसात। अजूनही काही प्रश्न सुटूक ना, विशेषतः आमच्या आमदार जी दारोकरांक विनंती करीन, जे कार्य भाऊन सुरू केले आणि जे अर्धवट उरला ते विधानसभेत तुम्ही लावून धरात आणि पूर्णत्वास ते घेऊन चलात। विशेषतः मणकार कूळ यांचे प्रश्न, शाळांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रश्न आणि नवनवीन सुविधा या भागात निर्माण करीत राहूचे अशी विनंती करता। त्यांचे इव्हन 10% सुद्धा त्यांचे विचार जर आम्ही घेऊन वाचात तर डेफिनेटली आमचं मतदारसंघ खूप इम्प्रूव्ह जाऊ शकता। खूप जणांनी आपापले विचार मांडले की खरी आम्ही मोगो पक्ष कमी पडता ह्या पडता, पण एक एकीकडे यावं आणि एकवटीन राहावं आणि काम करा व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना। त्याका लागून मागता सगळ्यांकडे ज्यांना आम्ही एकीकडे राहत झाल्यानूच डेव्हलपमेंट या मतदारसंघाचे ना। हा भाग्यवान किंवा भाऊसाहेब बांदोडकरांचो मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाचे नाव आमदार म्हणून निवडून येईल। तसंच माझी जबाबदारी हा प्रत्येक टायमाचे जे जे डेव्हलपमेंट काम जे 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 त्याच्या विचारान किंवा त्याचे विचार जे असले ते पहिलीपासून कसे तिनी सुरुवात केली, एग्रीकल्चर बिल हडप, मुणकार एक्ट हडप हे तिनी त्या टायमाचेर तिनी इंट्रोड्यूस लॉन्च केले। तर त्याका लागून त्याच्या विचाराचेर आम्ही कसे फुडें वचप हे इम्पॉर्टंट आहे। शाळा एज्युकेशन वायज जितकी भुरगीं आयज शिकतात ती कोणा खातीर शिकतात, किती कोणी सुरुवात केली ही भाऊसाहेब बांदोडकरांनी सुरुवात केली आणि आमकां आयज त्यांच्या विचाराचेर ल्हान ल्हान भुरग्यांक त्यांचे विचार जाणा जाऊन दिवंक जाय, त्यांच्या विचाराचेर त्यांकां फुडें आमचे फ्युचर गोयचे हे व्हरपाची गरज आसा। भाऊसाहेब बांदोडकर हे नाव तशें हळूहळू खंय तरी लोकांक विसरत पडला, विसरत वयता। त्या खातीर आमी खंय तरी अशें ठरयलां की आज परत एकदा भाऊसाहेबाचो उगडास ह्या नव्या पिढयेक करून दिव्या। भाऊसाहेब बांदोडकरांक आमच्या गोव्या खातीर आणलेले प्रॉपर प्रकल्प, भाऊसाहेबान गावागावांनी उभे केलेले मराठी शाळा, भाऊसाहेब बांदोडकरांक बांधलेले नवे नवे रस्ते हाचो खंय तरी आजच्या पिढयेक उगडास करून दिवचो आहा। कारण कालांतरान बदल जायत वयता, तशी तशी मनशाची विचार करण्याची आणि बघण्याची संकल्पनाय बदलत वयता। आज मोगो पक्षाक खंय तरी वायट दीस येवपाची येयल्या, कित्याक तर आम्ही भाऊसाहेब बांदोडकरांचे कार्य जनते पर्यंत पावोवपाक खंय तरी नव्या म्हणजे नव्या पिढये पर्यंत पावोवपाक खंय तरी कमी पडला। तर ह्या वर्सा आम्ही संकल्प करूया की भाऊसाहेबाच्या पुण्यतिथी निमित्त आज आम्ही असे ठरवूया की परत एकदा भाऊसाहेब बांदोडकरांचे विचार घेऊन येणारो मुख्यमंत्री गोव्याच्या राजकारणात हाडूया। परत एकदा संकल्प करूया की जी साधारण 20 वर्षा पहिली जी सत्ता आमच्याकडे असेल महाराष्ट्राची गोमंतक पक्ष सॉरी 30 वर्षा पहिली त्या सत्तेत कसे राजकारण चलताले, भाऊसाहेब बांदोडकर कसे काम करतालो हे आम्ही गोव्याच्या जनतेक दाखवूया। आणि आमच्याय बी एक स्वप्न असा की भाऊची जागा जो पहिलो मुख्यमंत्री म्हणून गोयात झालो आणि आज जे नाव अमर आहा आणि पक्षाचे नाव कसलोच कलंक ना लागता बरे साबूत दवरला आणि त्याच वाटचालीचेर आमचो जितबाई चलचो। आणि येताल्या काळात बहुजन जसं भाऊसाहेब बांदोडकर बहुजन समाजाचे नेतृत्व करतालो आणि मुख्यमंत्री असलो आणि सगळ्यांचे उद्धार साधलेलो, तसंच जितबाईचे बी स्वप्न आहात सगळ्यांचो उद्धार साधपाचो, पण बहुजन समाजाचो नेतो म्हणून आमचे एक स्वप्न आहा तो आज ना फाल्यां आमदारकीत न्हू की मुख्यमंत्री पदार आरूढ आसचो, जेणे करून सगळ्या गोमंतकायचे जे स्वप्न असलेच पळय न्हू बहुजन हिता बहुजन सुखाय संकल्पना साडून पक्ष निर्माण केलो ते स्वप्न त्यांच्या हातून पुरो जावचे। भाऊचे विचार घेऊन आज पर्यंत मोगो पक्षात एक दिशा राहण्याचा प्रयत्न केला, परंतु आज काही पक्षात आमच्या पक्षात खराब एक उपयोग ना पक्ष विभागलो ना प्रमाणे बाकीच्या पक्षात दाखवचे दात एक पप्पाचे दात दोन आहात। मोगो पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही काना कोपऱ्यात असत, हे माझ्या मतदारसंघात
इतके लोग एकनिष्ठ उपाशी बोटी राहून सुद्धा आहेत सहनशीलता बागून त्या पक्षाचे निष्ठ असा आणि अशी टिकतरी आता माझ्यासारख्याचा वय झालेलो हा जवळ 74 कायम 30 किंवा महिने इतके असतले ते सुद्धा ते पक्षाचे काम करपाक मी पेडणे तालुका मको पक्षाचे संपर्क कार्यालय माझा घर वयर आसा संपूर्ण जिल्हा आसा आणि काही काळात पावसाळा संपल्यानंतर लगेच एक मोठो कार्यक्रम करून सुरुवात करतले आणि मको पक्षाच्या कार्यकर्ते गाठी भेटी घेऊन एकत्र आठवण प्रयत्न करतो.